नमस्कार बालमित्रांनो आपण पाहत आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ आपल्या भारत देशाचं केंद्रीय कार्यकारी मंडळ त्यामध्ये या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊया आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आपल्या देशाचा संविधानात्मक प्रमुख म्हणून सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी राष्ट्रपती असतात परंतु राष्ट्रपती हे काय करतात बालमित्रांनो हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच कारभार करतात म्हणजेच राष्ट्रपती हे खऱ्या अर्थाने प्रमुख ठरत नाहीत तर राष्ट्रपती हे त्या ठिकाणी नाममात्र प्रमुख ठरतात मग प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ काय करतं प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवतात म्हणजेच प्रधानमंत्री हे वास्तव प्रमुख आहेत कसे प्रमुख आहेत वास्तव प्रमुख आहेत पहा प्रधानमंत्र्यांची निवड लोकसभेत ज्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या अशा अशा पक्षाचा नेता प्रधानमंत्री म्हणून निवडला जातो भारताच्या लोकसभेत त्या ठिकाणी पाचशे पंचेचाळीस सदस्य असतात आणि त्यामध्ये आणखी काही सदस्य राष्ट्रपती नेमतात मग या लोकसभेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त ज्या पक्षाचे खासदार निवडून येतात त्या पक्षाचा प्रमुख नेता हा प्रधानमंत्री म्हणून त्याची निवड होते मग प्रधानमंत्री काय करतो स त्याची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रधानमंत्र्याला राष्ट्रपती शपथ देतात मग प्रधानमंत्री पदावर आल्यानंतर प्रधानमंत्र्याला सर्वात पहिलं काम करावं लागतं आपलं मंत्रिमंडळ तयार करावं लागतं पा तर संसदेचे सदस्यत्व जर नसेल तर प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळामध्ये व्यक्तीला जाता येत नाही तर त्यासाठी काय करावं लागतं ज्या व्यक्तीला प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळामध्ये यायचं आहे त्यांना संसदेचे सदस्यत्व आवश्यक आहे पहा संसदेचे सदस्यत्व हे मुख्यपणे आवश्यक अशी पात्रता आहे प्रधानमंत्री आणि मंत्री म्हणून निवड होण्यासाठी आणि जर एखादी व्यक्ती नसेल सदस्य तर त्याला सहा महिन्याच्या आत संसदेचं सदस्यत्व मिळवावं लागतं किती महिन्याच्या आत अमन किती महिन्याच्या आत मिळवावं लागतं सहा महिन्याच्या आत सदस्यत्व मिळवावं लागतं दत्ता इकडे लक्ष दे मग प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने काय करतात आपल्या देशाचा राज्यकारभार पाहतात आपण पाहिलं की राष्ट्रपती हे नाम मात्र प्रमुख आहेत खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा कारभार प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे पाहतात म्हणजेच याचाच अर्थ कारभाराची वास्तव सत्ता वास्तव म्हणजेच खऱ्या अर्थाने सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे आहे आपल्या देशाची दे खरी सत्ता त्या ठिकाणी वास्तव सत्ता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे आहे लक्षात ठेवा मग आता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना काय काय कामे करावी लागत असतील हो की नाही दत्ता हो। हा बरोबर तर मी तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीला सर्वात पहिलं काम करावं लागतं की आपलं मंत्रिमंडळ तयार करावं लागतं मग मंत्रिमंडळ कशासाठी तर एकटा प्रधानमंत्री आपल्या मोठ्या देशाचा कारभार पाहू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो आपल्या विश्वासातील विश्वासू सहकारी तसेच राजकारणातील कौशल्य असणारे तज्ज्ञ अशा व्यक्तींना बरोबर घेतो आणि मग त्या व्यक्तींचं मंत्रिमंडळ बनवण्याची विनंती राष्ट्रपतींना करतात मग राष्ट्रपती त्या मंत्र्यांनासुद्धा काय करतात शपथ देतात हे पहिलं काम पंत पंतप्रधान करतात त्यानंतर दुसरं काय काम करत असतील पंतप्रधान तर त्यांना त्या ठिकाणी जे मंत्रिमंडळ बनवलेलं असतं त्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करणे हे पंतप्रधानांना काम करावं लागतं मग हे काम काय एवढं सोपं नसतं पहा त्या ठिकाणी कोणता व्यक्ती कोणत्या खात्याचा कारभार चांगल्या प्रकारे करू शकेल याचा सर्वांगीण विचार करून त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना आपल्या खात्याचे म्हणजे आपल्या मंत्र्यांचे खाते वाटप करावे लागते दोन नंबरचं काम आपण पाहिलं आता तिसरं काम काय करावं लागतं पहा तर प्रधानमंत्री हे मंत्रिमंडळाचे नेते असतात नेतृत्व त्यांच्याकडंच असतं मग मंत्रिमंडळाच्या ज्या काही बैठका होतात त्या बैठकांचं अध्यक्षपद हे सर्व बैठकांचं अध्यक्षपद हे प्रधानमंत्र्याकडंच असतो पा अध्यक्षपद म्हणजेच सर्व बैठका ह्या प्रधानमंत्र्याच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली होतात हे तिसरं काम आपण लक्षात ठेवूया नंतर चौथं काम आपण पाहणार आहोत प्रधानमंत्र्यांनी एकदा खाते वाटप केलं मंत्रिमंडळ तयार झालं मग त्यांना त्या ठिकाणी पुढचं काम असं असतं की सर्व खात्यामध्ये सुसूत्रता सुसूत्रता म्हणजेच काय तर वेगवेगळ्या खात्यामध्ये एकमेकांचा सहकार्य घेणे सहकार्य घेऊन आपापल्या खात्याचा कारभार त्या ठिकाणी चांगला करणे याला सुसूत्रता म्हणायचं मग ही सुसूत्रता ठेवण्याचं काम प्रधानमंत्री करतात आणखी त्याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी काय करावं लागतं तर पा परस्पर सहकार्य म्हणजे वेगवेगळ्या खात्यामध्ये परस्पर सहकार्याची भूमिका निर्माण करण्याचं काम प्रधानमंत्री करतात नंतर खात्याचा कारभार कार्यक्षमतेने होतोय का नाही प्रत्येक खात्याचा याच्यावर लक्ष प्रधानमंत्री ठेवतात पहा मग गौरव सांग बरं सध्या भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत हे आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान म्हणजेच प्रधानमंत्री आहेत पहा त्यांचं खूप चांगलं असं काम चाललेलं आहे सध्या ते आपल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात बैठका घेतात आणि खात्यामध्ये समन्वय ठेवतात सुसूत्रता ठेवतात मग आपण आता पुढच्या कामाकडे जाऊ पुढचं काम अतिशय महत्वाचं आहे पहा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय तर जगामध्ये भारतासारखे अनेक देश आहेत काही देश आपल्या देशापेक्षाही मोठे आहेत काही देश आपल्या देशापेक्षा लहान आहेत काही श्रीमंत आहेत काही गरीब देश आहेत या सर्व जगामध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या देशाची प्रतिमा प्रतिमा म्हणजेच काय आपल्या देशाचं नाव उंचावण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान करत असतात मग ते कसं करतात बघा मग आपल्या शेजारी काही जे देश असतील किंवा दूरचे देश असतील यांच्याशी आपल्या देशाचा म्हणजे संबंध त्या ठिकाणी समन्वयाचे शांततापूर्ण असे ठेवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री करतात मग एखाद्या देशात काही संकट आलं तर त्या देशाला मदत करणे मदतीला धावून जाणे एखाद्या गरीब देशाला त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य करणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आपल्या देशाची प्रतिमा जगामध्ये उंचावण्याचं काम काय करतात आपले प्रधानमंत्री करतात आता आपण पाहिलं पा की कोरोनाची फार भयानक अशी महामारी आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये येऊन गेली अजूनही चालू आहे मग यामध्ये लसीकरण करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेतला मग आपल्या देशातल्या लोकांचं तर लसीकरण केलंच केलं परंतु आपल्यापेक्षा जे गरीब देश आहेत त्या देशांना आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्या देशांना लसी पुरवल्या मग आपण दुसऱ्यांना मदत केल्यानंतर मग सर्व आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचं काय झालं नाव झालं की त्यांनी स्वतःचे तर लोक वाचवले त्याबरोबर इतरांनाही वाचवलं अशा प्रकारे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम आपले प्रधानमंत्री करतात त्यांना ते, ते करावं लागतं त्यानंतर पुढचं म्हणजे पा देशातील जनतेला पुढचं काम आपण पाहू की देशातील जनतेला आश्वस्त करणे अस्वस्थ म्हणजे काय की देशातल्या तील जनतेला आपण देशामध्ये सुरक्षित आहोत सुखाने राहत आहोत कोणालाही काही अडचण या नाही यासाठी प्रधानमंत्री अहोरात्र झटतात आणि जनतेला अस्वस्थ करतात की तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि लोकांच्या कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना ते भारतामध्ये राबवतात नंतर एखाद्या राज्यामध्ये जर आपत्ती आली आता आपण मागच्या महिन्यामध्ये अनुभवलं बालमित्रांनो अनेक राज्यामध्ये अतिवृष्टी झाली काय झाली अतिवृष्टी म्हणजेच काय तर खूप पाऊस अचानक खूप पाऊस झाला ढगफुटी झाली मग वेगवेगळ्या प्रदेशात लोक नद्या वाहून भरून गेल्यामुळे त्या ठिकाणी लोक आपत्तीमध्ये अडकले मग त्यांना वेळीच मदत करणे त्या आपत्तीतून बाहेर काढणे अशा प्रकारचं काम प्रधानमंत्र्यांना त्या ठिकाणी देशाचा नेता म्हणून करावं लागतं मग त्या ठिकाणी आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून आपत्तीग्रस्तांना संकटाच्या काळात धीर देण्याचं काम आपल्या देशाचे प्रधानमंत्री करतात अशा प्रकारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री खूप खूप कामे करतात तुम्हाला सुद्धा मोठं होऊन प्रधानमंत्री व्हायला आवडेल का आवडेल ना ओके मग हे सगळे काम तुम्ही लक्षात ठेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रधानमंत्री किंवा चांगला सेवक बनण्यासाठी माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद